नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. आज पुन्हा एकदा डॉक्टर उदय निरगुळकरांच्या सोबत आपण गप्पा मारायला आलो. मी डॉक्टर वर भर यासाठी देतोय की दुखणं आलं की डॉक्टरांच्याकडे जायचं असतं. डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारातले असतात, म्हणूनच त्यांच्याकडं आणखी एक दुखणं घेऊन आपण जात आहोत. सर, स्वागत आहे अनालायझर मध्ये. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. या सगळ्यामध्ये एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे, सगळ्यात महत्वाची. आता सध्या मोठ्या शहरातले खड्डे आणि त्या खड्ड्यामुळं वाहनधारकांना होणारा त्रास आणि त्यासोबतच या खड्ड्यांच्या मध्ये लोकांचा होणारा मृत्यू, या सगळ्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. राजकारण्यांना झोडपलं जातं आहे, सत्ताधाऱ्यांना झोडपलं जातं आहे. या सगळ्या प्रक्रियेत या सत्ताधाऱ्यांना झोडपलं जाणं कितपत योग्य आहे हा माझा प्रश्न आहे. कारण दोन विषय महत्वाचे आहेत. एक, मागच्या 2 वर्षापासून कोणत्याही मनपामध्ये राजकीय सत्ता उरलेली नाही आणि नेहमीच प्रशासकीय अधिकाऱ्यांना बाजूला ठेवून आपल्या राजकारणामध्ये काम चालत असतं. राजकारण्यांनाच याचा बळीचा बकरा केलं जातो. अर्थात राजकारणी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाहीये, पण जेव्हा राजकारण्यांचा कोणताच संबंध उरत नाही तेव्हा तरी किमान अधिकाऱ्यांच्या वरती काही बोलायला हवंच. सर, या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला काय वाटतंय, कशा स्वरूपामध्ये हे सगळे आरोप चालले आहेत, त्याच्यावरचं तुमचं पहिलं मत काय आहे? गेल्या 2.5 वर्षापासून महाराष्ट्रामधल्या बहुतांशी महानगरपालिकांमध्ये जवळपास सगळीकडेच प्रशासकांचा कारभार सुरू आहे. म्हणजेच एक प्रकारे महानगरपालिका आपल्याकडे विसर्जित करण्यात आलेल्या आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी लोकनियुक्त, लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक नाहीत, त्यामुळे स्टँडिंग कमिटी नाही, त्यामुळे महापौर नाही, उपमहापौर नाही, वेगवेगळ्या कमिटीया नाही. वृक्षक कमिटी जी असते आपल्याकडे, हेल्थ कमिटी असते, एज्युकेशन कमिटी असते, म्हणजेच एक प्रकारे महानगरपालिकेच्या कारभारावर वचक किंवा हस्तक्षेप दोन्ही तुम्ही वापरू शकता. अशापैकी काहीही महानगरपालिकेत हे नगरसेवकांचं उरलेलं नाही. त्यामुळे जे काही गेले 2 वर्ष होत आहे त्या सर्वाला सर्वस्वी महानगरपालिकेचे आयुक्त, महानगरपालिकेचे उपायुक्त, महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर आणि महानगरपालिकेचे विविध अधिकारी हेच सर्वस्वी जबाबदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हे फक्त माझ्या एकट्याचं मत आहे का, तर अजिबात नाही. आपल्याकडे महेश झगडे अशा नावाचे अत्यंत कर्तबगार अधिकारी, प्रशासनिक अधिकारी आहेत, होऊन गेले. त्यांनी अलीकडेच एक ट्विट केलेलं आहे, कोण तर आता इथे महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार नाहीत का, नेहमी आपण सत्ताधाऱ्यांना ठोकणार का, अशा आशयाचं त्यांचं ट्विट आहे. आणि तोच खरा आजचा, मला असं वाटतं, चर्चेचा महत्वाचा मुद्दा आहे. लोकांना तेच वाटतंय. या सगळ्यामध्ये तुम्हाला मी आठवण करून देतो, फक्त काही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत लोकांना. म्हणून काही महत्वाच्या मनपांचा कार्यकाल कधी संपलाय ते जरा बघणं आवश्यक आहे, म्हणजे राजकारण्यांना नावं ठेवताना. सर, झगडेंनी एका प्रशासकीय माजी अधिकाऱ्यांनीच हा विषय काढलाय, तेव्हा त्यावरती बोलायला पाहिजेच आहे. सर, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या महापालिकेचा कारभार 2020 एप्रिल 2020 मध्ये संपलाय, जे महापालिकेवर प्रशासक नियुक्त आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची ही स्थिती आहे, नोव्हेंबर 2020 मध्ये यांचा प्रशासक नियुक्त झालेला आहे. तर वसई विरार मनपामध्ये 28 जून 2020 प्रशासकाची नियुक्ती झालेली आहे. मुंबईमध्ये मार्च 2022 पासून प्रशासकाचा कारभार चालू आहे. पुण्यामध्ये 14 मार्च 2022 पासून प्रशासकाचा कारभार चालू आहे. पिंपरीमध्ये 13 मार्च 2022 पासून प्रशासकाचा कारभार चालू आहे. कोल्हापूरमध्ये नोव्हेंबर 2020 मी तुम्हाला सांगितलंय. ठाणे 7 मार्च 2022, नवी मुंबई 2022, नाशिक 15 मार्च 2022, तर कल्याणमध्येही असंच आहे. म्हणजे 10 मोठ्या मनपाचा विचार केला तर साधारण 2020 3 ते 4 मनपा आणि त्यानंतरच्या 6 मनपा या सरळ सरळ कळतंय आपल्याला की त्यांचा प्रशासकाचा कारभार हा साधारणतः 1 वर्ष त्याच्याही पेक्षा अधिकचा कालावधी जातोय. मग अशा वेळी अधिकाऱ्यांना आपण कधी जबाबदार धरणार आहोत?
त्यांचं बजेट किती असतं, एक वर्षात किती पैसे खर्च झाले, शंभर सगळ्यात मोठा प्रश्न आहे सर. करेक्ट, तुमचं म्हणणं अतिशय बरोबर आहे आणि तोच मुद्दा निवृत्त आयएएस अधिकारी महेश जगडे यांनी मांडला आणि तो म्हणजे की आता रस्त्यावर जर खड्डे पडले, नागरिकांना सोयी सुविधा नाही मिळाल्या, तर त्याला जबाबदार कोण? कारण पूर्वी अधिकाऱ्यांना एक एक्सक्यूज होता की नगरसेवक मध्ये येतात, अनधिकृत बांधकामं पडायला गेली तर उभे राहतात, दबाव आणतात, फोन करतात, याच कंत्राटदाराला दिलं पाहिजे असं सांगतात, स्टँडिंग कमिटी सगळं ठरवत असते, आम्ही काय करणार, आम्ही उपमाचे ताबेदार आहोत, आम्ही तर फक्त उपमाची तामिली करतो, आम्ही इथे नोकर आहोत, आम्ही गुलाम आहोत, अशा स्वरूपाची सगळी त्यांची विधानं असतात. परंतु आता मात्र त्यांना असं कोणतंही आपल्याला एक्सक्यूज त्यांना देता येणार नाहीये. एक तुम्हाला मुंबईचं साधं उदाहरण देतो, बाकीच्या महानगरपालिका तर जाऊनच द्या. मुंबई महानगरपालिकेचं अर्थसंकल्प जो आहे तो 52,619 कोटीचा आहे. मी आकडा पुन्हा एकदा सांगतो, 52,619 कोटी. आता हा आकडा किती मोठा आहे सुशीलजी, तर आपल्याकडे काही छोटी राज्य आहे, मी सगळ्या राज्यांची नावं घेत नाही, फक्त 8-9 राज्यांचीच नावं घेतो. पहिलं महाराष्ट्राला लागून असलेलं गोवा, गोवा राज्यात जेवढं अर्थ महानगरपालिकेचं, त्याचबरोबर ईशान्येकडची जी राज्य आहे त्याला आपण अष्टलक्ष्मी असं म्हणतो, म्हणजे नागालँड, मिझोरामलँड, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, या सगळ्या राज्यांपेक्षा सर्वात जास्त बजेट हे मुंबई महानगरपालिकेचं. आता एवढ्या मोठ्या महानगरपालिकेचं एवढं मोठं बजेट, एवढे प्रचंड अधिकारी आणि तरी सुद्धा रस्त्यावर खड्डे पडतायत, नगरसेवक नाहीयेत, सर्वस्वी जबाबदारी ही महापालिका आयुक्त, संबंधित विभागीय उपायुक्त, संबंधित वॉर्ड ऑफिसर यांची आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचीच आहे. आणि मी तुम्हाला काय सांगतो, महानगरपालिकेने, विशेषतः मुंबई महानगरपालिकेने एक डिजिटल पोर्टल तयार केलं बरं, आणि त्या डिजिटल पोर्टलवर त्यांनी सांगितलं की खड्डे किती आहेत याची नोंद करण्यात येईल. मुंबईमध्ये जुलैच्या सुरुवातीला एक फक्त 146 खड्डे आहेत असं त्यांनी मान्य केलं. चला मी तर म्हणतो 146 आहेत हे तर मान्य केलं, त्यातले सर्वाधिक खड्डे हे मालाडमध्ये आहेत 46, आणि त्याच्या खालोखाल कुठे असतील तर ते बोरिवलीमध्ये, आणि मग नंतर अगदी पार शेवटपर्यंत ए बी सी डी असं त्यांचे जे वॉर्ड आहेत त्या वॉर्डांची सगळी नावं आहेत. त्याला माय बी एम सी पॉटहोल फिक्सिट असं त्या डिजिटल प्लॅटफॉर्मचं नाव आहे. मला असं वाटतं खड्ड्यांचा जागतिक विक्रम किंवा सर्वात जास्त खड्डे कुठल्या महानगरपालिकेत आहेत याचं जर आंतरराष्ट्रीय अवॉर्ड द्यायचं ठरवलं तर मला असं वाटतं ते निश्चितच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड किंवा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड किंवा युनायटेड नेशन्स किंवा ह्याचं नोबेल पारितोषिक की खड्डे पडण्याची सर्वाधिक क्षमता असलेलं शहर कुठलं, तर ते तो मान मुंबई महानगरपालिकेला मिळायला पाहिजे. अर्थात तुम्ही लगेच म्हणाल की ज्या संभाजीनगर मधून तुम्ही येत आहे त्या संभाजीनगरमध्ये काही वेगळी परिस्थिती नाही. हा कार्यक्रम बघणारे पुणेकर म्हणतील अहो आमच्या शहराचं नाव कसं विसरलात, सोलापूरकर म्हणतील ठाण्यात तर मी राहतो आमच्या ठाण्यात वेगळी काय अवस्था आहे, कल्याण डोंबिवलीकर म्हणतील की अहो आमच्याकडे येऊन पाहिलं का. सगळ्याच महानगरपालिकांमध्ये एक प्रकारे तीव्र स्पर्धा आहे की उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे, तसं उसका खड्डा मेरे खड्डे से कम कैसा या ज्यादा कैसा, अशा प्रकारची तिकडे हे आहे. तुम्हाला सांगतो मला आठवते, मला असं वाटतं ऑक्टोबरचा महिना असेल 2019 साली, मुंबई महानगरपालिकेने एक अफलातून हे काढलं की तुम्ही खड्डे दाखवा आणि 500 रुपये मिळवा. अर्थात त्या योजनेचं पुढे काय झालं मला माहिती नाही, पण त्यात कॅच असा होता की तो खड्डा 1 फूट रुंद असला पाहिजे आणि किमान 3 का 4 इंच मला नेमकं आठवत नाही, 3 का 4 इंच खोल असला पाहिजे. आता किती नागरिकांना किती पैसे मिळाले आणि किती, तर म्हणजे हा एक खरं तर बेरोजगारांना व्यवसाय झाला असता, ते खड्डे दाखवा आणि श्रीमंत व्हा. पण तुम्हाला मी सांगतो एक म्हणजे एक अफलातून इकॉनॉमी आहे माहिती, खड्डे नावाची एक इकॉनॉमी आहे आमच्या महानगरपालिकेत, खड्डे नावाची एक अर्थव्यवस्था आहे, त्यामुळे दरवर्षी त्याच जागी खड्डे पडण्याचं श्रेय किंवा अपश्रेय किंवा जादू महानगरपालिकेत घडत असते इतर कुठल्याही ठिकाणी तुम्हाला दिसू शकत नाही असणार आहे. आणि मग त्याची लांबी रुंदी उंची एवढी खोली वगैरे एवढं सगळं वाढत असतं. काही काही ठिकाणी तर मी तुम्हाला सांगतो असं पाहिलेलं आहे आणि ते फ्लायओव्हरवर पाडलेलं आहे,
खड्डा पडला तो रिपेअर झाला आणि दोन दिवसात पुन्हा त्याच जागी खड्डा पडला. म्हणजे काय व्हरायटी आहे बघा या खड्ड्याच्या इकॉनॉमीची. त्यामुळे दरवर्षी चॅनलवर तुम्हाला खड्डे पडलेले आहेत हे दाखवलं जातं आणि वॉर्डा वॉर्डामध्ये स्पर्धा आहे हे दाखवलं जातं. तुम्हाला गंमत सांगतो, हा विनोद नाहीये. एकदा चॅनलचा संपादक असताना मी अशी अशी एक गोष्ट केली की खड्ड्यावर खड्ड्याच्या रस्त्यावर उभं राहायचं आणि गुलाबाचं फूल घेऊन उभं राहायचं आणि या रस्त्यावर सर्वात जास्त खड्डे किंवा या उपायुक्तांना किंवा या वॉर्ड ऑफिसरला आम्ही एक फूल अर्पण करतो असा कार्यक्रम. म्हणजे ऍक्च्युली तो जोडाच मारलेला होता, तो काही गुलाब नव्हता. तेव्हा तिथल्या नगरसेवकांना फोन केला की त्या नगरसेविकेच्या इथले तुम्ही खड्डे का जास्त दाखवताय, खरे जास्त खड्डे हे माझ्याकडे आहेत, माझ्याकडे जास्त खड्डे आहेत, तेव्हा हे गुलाबाचं फूल मला दिलं पाहिजे, अशा प्रकारची गोष्ट होती. पण आता सवाल असा आहे की या महानगरपालिकांमध्ये कुठेही नगरसेवकांचा हस्तक्षेप नाहीये, मग खड्ड्याला जबाबदार कोण? तर सर्वस्वी आयुक्त, उपायुक्त, वॉर्ड ऑफिसर आणि महानगरपालिकेचे अधिकारी आणि त्यांचा गैर. या सगळ्यामध्ये सर मला एक महत्वाचा प्रश्न असा वाटतो आहे, आपण प्रत्येक घोटाळे तपासून बघूया. म्हणजे महाराष्ट्रात जेवढे काही घोटाळे झाले त्या सगळ्या घोटाळ्यामध्ये, म्हणजे शिखर बँक घोटाळा, आरोपी होतात राजकारणी, किंवा साखर कारखान्यांचा घोटाळा, आरोपी होतात राजकारणी, अध्यक्षांना संचालकांना पकडलं जात. बँकांचे घोटाळे, कुठल्याही नागरी बँकांचे घोटाळे, आरोपी होतात अध्यक्ष, हे सगळी माणसं, जिल्हा मध्यवर्ती बँकांचे घोटाळे आपल्याकडे. कोणताही घोटाळा काढा, राजकारणी त्यात अडकतो, पण अगदी सनदशीर पद्धतशीर मार्गाने यामध्ये सेफ राहतो तो प्रशासकीय अधिकारी, त्याला कधीच पकडल्या जात नाही. माझा एक साधा प्रश्न आहे सर, की शिखर बँकेच्या एवढ्या हजार कोटीच्या गडबडीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची मान्यता नसेल का? त्यांना माहित नसेल का की इतका घोटाळा होतो, इतकं मोठं सगळं होतं, याची कल्पना त्यांना नसेल का? हे सगळं का घडतंय, कशा स्वरूपामध्ये घडतंय? म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांना बाजूला ठेवण्याची एक पद्धत महाराष्ट्रात रूढ झाली आहे का? अजिबात नाही. तुम्हाला मी सांगतो, महानगरपालिकेचे अधिकारी भ्रष्ट कंत्राटदार आणि भ्रष्ट राजकीय नेते यांच्याशी एक अभद्र युती करून हे सगळं करत असतात, त्याच्याशिवाय हे शक्यच नाही. जर एखादा अधिकारी या सगळ्या सिस्टमच्या विरुद्ध उभा राहिला तर भ्रष्ट अधिकाऱ्यांची व्यवस्था त्याला खलास करू शकते. एक अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या व्यवस्थेशी किंवा भ्रष्ट अधिकारी, राजकारणी आणि कंत्राटदार या अभद्र युतीशी लढू शकत नाही, वस्तुस्थिती आहे. आणि या अधिकाऱ्यांना, भ्रष्ट कंत्राटदारांना परमनंट सोल्युशन, रस्त्यावर खड्डे पडणार नाही असं परमनंट सोल्युशन सोडण्यात, राबवण्यात रस नाही. त्यांना रस फक्त असेल तर तो कशात आहे, तो म्हणजे आपल्याला परमनंट कंत्राट कशी मिळतील. तुम्हाला सांगतो, एखाद्या प्लॉटचं डी रिझर्वेशनचा मुद्दा घ्या, एखाद्या चेंज ऑफ यूजचा मुद्दा घ्या, एखादी एसआरएची स्कीम घ्या. तुम्हाला सांगतो, रिनेमिंग ऑफ एखाद्या रस्त्याचं पुनर्नामकरण करायचंय, चौकाचं पुनर्नामकरण करायचंय, सगळे नगरसेवक पूर्ण झोकून देऊन रस घेतात, सगळे अधिकारी रस घेतात. परंतु रस्त्यावरच्या खड्ड्याचा विषय काढा, एकही अधिकारी तुम्हाला याच्यात रस घेताना दिसणार नाही. हे नुसतं माझं मत सांगत नाहीये सुशीलजी, मी तुम्हाला याच्यावर आकडेवारी देतो. मुंबई महानगरपालिकेचं उदाहरण घेऊया. 2017-2018 ते 2020-21 जेव्हा महानगरपालिका बरखास्त झाल्या एक प्रकारे आणि तिथे प्रशासकीय राजवट चालू झाली, या 5 वर्षाच्या काळात मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकांनी 8,934 प्रश्न विचारले. 8,934 प्रश्न, त्यातले तब्बल 14%, 8,934 मधले तब्बल 14% जे प्रश्न होते ते चौकाला नाव काय द्यायचं, चौकाला रस्त्याला नाव काय द्यायचं याचे होते. आणि त्याच काळात नागरिकांनी ज्या तक्रारी दाखल केल्या, म्हणजे अनेक असे आहेत, शेकडो लाखो असे आहेत की जे तक्रार दाखलच करत नाही, सहन करतात, की हे आपलं नशीब आहे म्हणून सहन करतात, पण त्या तक्रारींची संख्या 2,66,000 होती. बापरे, आठ हजार नऊशे चौ
8,934 कुठे, त्यातले 14% रस्त्याला नावं कुठली द्यायची ह्याचे होते, पण त्या रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्याविषयी कोणी काहीही बोलत नाही. मग शेवटी हायकोर्टाला सुयोमोटो दखल घ्यावी लागते. एखादा सुशील कुलकर्णी उदयनकर तिथे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करतो आणि मग हायकोर्ट महानगरपालिकेला आदेश देतं की खड्डे बुजवा. मला कळतच नाही खड्डे बुजवायला महानगरपालिकेचा आदेश लागतो आमच्याकडे. हे अधिकारी परमनंट सोल्युशन काढण्याच्या मनस्थितीतच. आता मला सांगा, एखाद्या डागडुजीला पलीकडे गेलेल्या डायपिलेटेड इमारती आहे. प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात अनऑथराइज कामं झालेली आहेत. पूर्वी नगरसेवक होते ते तुमच्या कामात हस्तक्षेप करायचे, ते तुमच्यावर दबाव आणायचे, तुमच्या बदल्या करू शकायचे, तुम्हाला त्रास देऊ शकायचे. आज काय आहे मला सांगा? आज तुम्हाला काही नाही आहे. पण कुठल्या महानगरपालिकेत किती अनऑथराइज कामं पाडली गेली हो? कुठल्या महानगरपालिकेत मोडकळीला आल्या किती इमारती रहिवाशांना खाली करून त्यांची राहायची व्यवस्था करून त्या इमारती पाडल्या गेल्या मला सांगा. म्हणजे आता फक्त आम्ही वृत्तपत्रांनी किंवा पत्रकारांनी किंवा तुमच्याकडे आम्ही बातमी करायची, त्याच्यावर कार्यक्रम करायचे की बिल्डिंग पडली 27 लोक गेले, अमुक पडली 100 लोक गेले. पण मग महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, आता त्यांच्यावर काही बंधन नाही, दे आर नो एक्सक्यूज. आता कुठलाही एक्सक्यूज चालणार नाही. मला थोडेच बिल्डिंग मध्ये त्यांना रस नाही, आता कुठल्याही कामात रस नाही. फक्त एकच रस, तो म्हणजे कंत्राटदार टक्केवारी आणि त्यात असणारी पार्टनरशिप आपल्या बायकोच्या नावानी, भावाच्या नावानी, मेवण्याच्या नावानी, मित्राच्या नावानी, या सगळ्यांच्या नावानी विविध कंपन्यांमध्ये पार्टनरशिप करायची. कुठल्याही कंत्राटदाराला काम मिळालं तरी ते एका अधिकाऱ्याला मिळाल्यासारखंच होतं. माझी तर अशी स्पष्ट मागणी आहे, यांची जशी ईडीची चौकशी होते ना राजकीय नेत्यांची, तशी ईडीची सीबीआयची चौकशी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची व्हायला पाहिजे, त्यांच्या संपत्तीची व्हायला पाहिजे, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या उद्योगधंद्यांची व्हायला पाहिजे, त्यांच्या घरातल्या वस्तूंची यादी करायला पाहिजे आणि त्याची किंमत काढून तेवढं यांचं उत्पन्न आहे का बघायला पाहिजे. प्रत्येक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची पत्नी उद्योजक कशी असते मला अजून कळत नाही. एवढ्या उद्योजिका महिला आपल्याकडे, प्रत्येकाची उद्योग असते आणि तिचे काही ना काहीतरी व्यवसाय असतात. हे कुठून आलं? यातली एक तुम्हाला गंमत सांगतो, तुम्हाला कदाचित पुढची माहिती देता येऊ शकेल, मी फक्त माहिती म्हणून देतो. गंमत अशी आहे सर याच्यामध्ये की संभाजीनगरच्या महापालिकेचा आयुक्त म्हणून आस्तिक कुमार पांडे यांना आणल्या गेलं. आस्तिक कुमार पांडे यांच्या सौभाग्यवती इथेच पहिल्यांदा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. मग आस्तिक कुमार पांडेंची सरकार बदलायच्या वेळेला अचानक, ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार होते आणि त्यांच्या जागी दुसरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्यांची बदली सिडको प्रशासन छत्रपती संभाजीनगरला केली प्रशासक म्हणून. त्यांना ती बदली रद्द केली गेली नव्या सरकारकडून. मग त्यांना काही काळ पुण्याला पाठवल्या गेलं. पुण्याला गेलेले आस्तिक कुमार पांडे अगदी महिनाभर देखील राहिले नाहीत की लगेच छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून आले. त्यांनी औरंगाबादेत सुरू केलेल्या कोणत्याही कामावर लक्ष असावं यासाठीच हे सगळं केलं गेलं आहे का सोडावं वाटत नाही आस्तिक कुमार पांडेंना छत्रपती संभाजीनगर? अशी अनेक अधिकारी आहेत सर, पुन्हा 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 त्याच पदावर येतात. म्हणजे ठाण्यात तर एक उदाहरण होतं आपल्याकडे, नंदकुमार जंत्रे आयुक्त कलेक्टर, कलेक्टर आयुक्त, ते वाशी याच करूनच ते तिथे त्याच परिसरामध्ये कायम राहायचे. अशा या अधिकाऱ्यांचं खरंच काय असतं कारण, जिथं मन रमून जातं त्यांचं त्या याच्या भागामध्ये? मी जे दोन उदाहरणं दिली त्याचा मी काही फार अभ्यास केला नाही, परंतु अनेक ठिकाणी असं दिसतं की अधिकारी त्यांचं, त्याला त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर प्लम पोस्टिंग म्हणतात, प्लम पोस्टिंग. असं प्लम पोस्टिंग सोडायला कोणी तयार होत नाही आणि त्याच्या अवतीभोवती घुटमळत राहतात, तिथून त्या अनेक गोष्टी होत असतात. तुम्हाला गंमत सांगतो, हे इतकं विचित्र रॅकेट आहे. एलएनटी सारखी कंपनी, बरं का सुशीलराव, एलएनटी सारखी कंपनी जी जागतिक दर्जाच्या कुठल्याही निविदा स्पर्धेमध्ये टिकून राहू शकेल इतकं तंत्रज्ञान, इतकं त्यांच्याकडे एक्सपर्टीज अवेलेबल आहे, महानगरपालिकेच्या रोड कंत्राटामध्ये ते डिस्क्वालिफाय होतात. कारण अवॉर्ड करायचे क्रायटेरियाच असे लिहिले जातात, इतकं टेंडर फिक्सिंग होतं की फक्त विशिष्ट कंपनीला दिलं जावं असंच लिहिलं जात नाही, बाकी सगळं त्याला सुटेबल लिहिलं जातं.
त्यामुळे या टेंडरच्या ज्या नोटिसा आहेत टेंडरच्या रिक्वायरमेंट आहेत त्या महानगरपालिकेत खरोखरच लिहिल्या जातात का कुठल्या तरी कंत्राटदाराच्या ऑफिसमध्ये लिहिल्या जातात याचाही शोध घ्यायला पाहिजे. एलएनटी सारखी कंपनी जर याच्यात क्वालिफाय होऊ शकत नसेल तर एलएनटी पेक्षा ताकदवान कोणत्या कंपन्या आहेत बाबा आपल्याकडे. आज म्हणजे मला हास्यास्पद वाटत की व्हिजेटीआय आणि आयआयटी यांच्यासारख्या स्थापत्य शास्त्रामधलं अत्युच्च जागतिक दर्जाचं शिक्षण देणाऱ्या संस्था मुंबईत आहेत आणि मुंबईतल्या रस्त्यावर गेले 30 वर्ष मी खड्डे बघतो. ज्या ठाण्यामध्ये आता खड्डे आहेत त्या ठाण्यातले एक सुपुत्र आहेत त्यांचं नाव आहे विजय जोशी. ते सिडनी मध्ये राहतात ऑस्ट्रेलियात. ऑस्ट्रेलियातले सर्व रस्ते गुळगुळीत आणि खड्डे विरहित आहेत याचं कारण त्यांनी केलेलं संशोधन आणि त्यांच्या पद्धतीनं बांधलेले रस्ते. वाया जाणाऱ्या लोखंडाच्या मळीपासून मिक्सिंग करून त्यांनी एक नवीन पद्धत विकसित केली आणि ते ऑस्ट्रेलियातले रस्ते बांधतात. 50-60 वेळा हा माणूस हे रस्ते अशा प्रकारचे आपण इथे बांधूया म्हणून भारतात आले. सर्वत्र त्यांनी प्रयत्न केले परंतु त्यांच्या हाताला यश काही आलं नाही. अभिमन्यू सारखे लढत राहिले पण त्यांना हा चक्रव्यूह काही भेटता आला नाही. इतकी या अधिकाऱ्यांची मगर मिठी अफलातून. जोशी आहेत म्हणून असं घडलंय? जोशी आहे म्हणून असं घडलं नाही. अनास्था आहे. तुम्हाला मी सांगितलं ना डी रिझर्वेशन ऑफ प्लॉट जर आता तुम्ही काढा, चेंज ऑफ यूथ एखादं प्रपोजल आणा, एसआरएफची स्कीम म्हणा, अधिकारी इतका रस घेतात जणू काही स्वतःच्या लग्नात जेवढा रस घेणार नाहीत ना तेवढा रस या ह्याच्यात घेतात. म्हणजे फाईल यायच्या आधी क्लिअर होते अशी परिस्थिती आहे आपल्याकडे. परंतु हेच जर तुम्ही एक गुळ काही झालं तरी याला किती पाऊस पडला तरी याच्यावर खड्डे पडणार नाहीत असे रस्ते बांधण्याची टेक्नॉलॉजी आणा आणि सांगा की ही आपल्याला राबवायची आहे, एकही अधिकारी रस घेणार नाही. आणि प्रत्येक वेळी कारण काय देतील? कारण देतील आम्हाला नगरसेवकांचा हस्तक्षेप होता, आम्हाला राजकीय नेत्यांचे फोन येतात. आता तुम्ही बांधील आहात का? आता बांधील आहात का तुम्ही? फोन आला तर घ्यायला? आता तुमच्यावर कसला दबाव आहे? आता कुठलाही दबाव नाही. आता तुम्ही तुमच्या कामाची गुणवत्ता एवढंच फक्त मापदंड असला पाहिजे. मग तरी देखील तुम्ही राजकारण्यांसमोर आणि कंत्राटदारांसमोर लोटांगणं घालणार असाल आणि पुन्हा IAS असं बिरुद मिळवणार असाल तर त्या IAS चा फुल फॉर्म इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस करायचा का IAM शेमलेस असा करायचा असा प्रश्न मला पडतो. नाही, तुम्ही IAM शेमलेस कराच पण मी त्याला इम्पिरियल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असं म्हणतो. साम्राज्यवादी प्रशासनिक सेवा जे जी ब्रिटिशांच्या काळामध्ये होती ना, आपण सम्राट आहोत असं दाखवणारी ती सेवा, असंच तिचं स्वरूप होतं. तुम्ही जे कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या दोघातलं एकत्रित असणं सांगितलं ना, त्याला एक चांगला शब्द आपण देऊया, याला जोडायला नकोय खरं तर, अद्वैत नावाचा शब्द येतो. तो अद्वैत या दोघांच्या मध्ये असतं आणि ती कविता आहे बघा, खरं तर या लोकांना ती लागू होत नाही, वापरायला नको, पण त्या 4 ओळी मी वापरतोच. अद्वैताची साक्ष याहुनी असेल कुठली सांगा, काठावरती दिसेल राधा पाण्यातील श्रीरंगा. हे सगळं असं आहे. अधिकाऱ्यांना काय दिसतं तर कंत्राटदार आणि कंत्राटदारांना काय सोयीचा वाटतो तर अधिकारी, या दोघांच्या मध्ये सर मरण होत आहे ते सामान्य माणसांचं. म्हणजे मरण हा शब्द मी शब्दशः मरण या अर्थानेच वापरतोय. रस्त्यांची अवस्था बिकट, लाईटची व्यवस्था नाही, म्हणजे लाईट तर पथदिवे तर नाहीच नाहीत, रस्ते वाईटच आहेत, पाणी भरलं तर लोकांना जगणं अवघड होऊन जातं अशी स्थिती या शहरात, छत्रपती संभाजीनगर शहरात मी स्वतः व्यक्तिगत पातळीवर किती वेळा लढलेलो आहे. या रस्त्यांच्यामुळं अपघातात होणारे जीव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, खास करून हा प्रकार महानगरांच्या मध्ये असल्यावरती असे लोकांचे जीव जात असतात. या जाणाऱ्या जीवाला सर जबाबदार कोण? इथली प्रशासनाची व्यवस्था, इथल्या राजकारण्यांची अनास्था, काय नेमकं आहे आणि याला कोणाला जबाबदार धरलं पाहिजे? सुशीला, आत्ता या क्षणाला जेव्हा महानगरपालिका विसर्जित झालेल्या आहेत तेव्हा महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराला, लोकांना जो त्रास होतोय खड्ड्यांमुळे, त्या सगळ्याला, पाणी भरते अनेक ठिकाणी, त्या सगळ्याला फक्त आणि फक्त अधिकारी जबाबदार आहेत. त्यातून जर मृत्यू ओढवले तर मला असं वाटतं या अधिकाऱ्यांवर, वॉर्ड ऑफिसरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का बरं दाखल करू नये? इतकं कारण हे दरवर्षी होत आहे.
हे एकदा झालं असतं तर आपण एक वेळ समजून घेऊ शकलो असतो. परंतु मला सांगा, एकीकडे पंतप्रधान सांगतात की आमची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची होईल पुढच्या काय काही वर्षात, म्हणजे वी विल बी द बेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. मग आमचे रस्ते बेस्ट का नाहीत? एकीकडे वन ऑफ द बेस्ट मिनिस्टर्स रस्ते बांधणारे आपल्याकडे नितीन गडकरी, बेस्ट इन द वर्ल्ड. मग आमच्या महानगरपालिकेचे अधिकारी एक दिवस तरी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर का बरं नाही ठेवू शकत? एवढी काय लालसा असते मला कळत नाही की ज्या रस्त्यावर आपण आपली कच्ची बच्ची हेच प्रवास करणार आहेत, आपला समाज प्रवास करणार आहे. आपण जिथे असं नाही की आपण साऊथ कोरियात राहतो आणि रस्ते पाकिस्तानला बांधतोय, कसे बांधले तरी काय फरक पडलाय? आपण इथेच राहणार आहोत, आपलं आयुष्य इथेच जाणार आहे. बरं, इथे IIT आहे, VJTI आहे, मग तरी सुद्धा अशा प्रकारची अनास्था, अनागोंदी, भ्रष्टाचार हा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा का बरं मानण्यात येऊ नये? का बरं मानण्यात येऊ नये या प्रश्नाचं उत्तर मानण्यात यावा असंच सर असू शकेल. आणि अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना या मृत्यूसाठी जबाबदार धरलंच पाहिजे. जितकं राजकारण्यांना आपण जबाबदार धरतो तितकीच ती जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील आहे, हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे. पण आपली व्यवस्था राजकारण्यांना जबाबदार धरण्यात इतकी गर्क असते की तिच्या नजरेतून हे अधिकारी सुटून जातात. आपण मागणी करताय त्याप्रमाणे नक्कीच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी जी आपण करता आहात, त्या मागणीला अनलायझरच्या वतीनेही पूर्ण अनुमोदन देऊन असे प्रकार करावेतच, म्हणजे अधिकारी नीट राहतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. धन्यवाद सर, खूप खूप आभार अनलायझरशी बोलल्याबद्दल. खूप धन्यवाद. धन्यवाद सर.